हाय गाइज, वेलकम टू प्रवासी जोडीज न्यू ब्लॉग. मी रिद्धी. मी मिहिर. आणि आम्ही चाललोय एका नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला. तर चला मग तुम्ही पण जॉईन व्हा. अरिझोना एअरपोर्ट मध्ये आलोय आहोत आता. आणि या साईडला टर्मिनल, या साईडला एअरलाईन्स सगळे उभे आहेत, मोस्टली अमेरिकन. या साईडला अमेरिकन एअरलाईन्स आहेत बहुतेक. आपण चाललो बी गेटला. फायनली वी आर इन द वेज वेगस एयरपोर्ट आ चुके हैं हम. अब थोड़ी देर में सामान लेंगे और फिर जाएंगे होटल को. वो स्लॉट मशीन्स एयरपोर्ट से ही शुरू हो जाता है. वेगस का माहौल एकदम जबरदस्त. चल ना स्लॉट एक खेलू ना. $1 बिल मैंने सस्ते बातें कर दिए तुम. सो फायनली वेगस या ठिकाणी आलेलो आहोत. वेलकम टू फॅबुलस लास वेगस. असं वेगसला येऊन हे नाही बघितलं, हे शक्य नाही. त्यामुळे आता इकडे आम्ही आलेलो. हा हे आहे आणि हे मांडले बे. आम्ही तिकडे राहणार नाही होत, बट ठीक आहे बघू. या साईडला प्रायव्हेट विमान आहेत आणि इकडनंच फ्लाईट्स हे खूप होत आहेत. प्रायव्हेट जेट्स आहेत एकदम जवळनं, पहिल्यांदाच बघतो. सगळं इकडं मोठं मोठं आहे. हॉटेलच आहे का इकडे? सगळीकडे सगळ्या हॉटेल मध्ये कॅसिनो आहे. हे आहे न्यूयॉर्क, प्रति न्यूयॉर्क आपल्या भाषेत सांगायला गेलं. बऱ्याच गोष्टी आहेत मलाही माहित नाही, मीच एक्सप्लोर करतोय तिच्या बरोबर. तर पहिला दिवस आहे वेगस मधला. मस्त पैकी आहे वेगस. एवढा एक्सायटेड नव्हतो आधी मी, पण आता बघितल्यावर मस्त मजा येते आहे. इकडे मागे न्यूयॉर्क, इकडे मागे इजिप्त आहे लक्झर म्हणून आहे त्या साईडला. वो हे तर फक्त एका ठिकाणच आहे, असं सगळीकडे इथे तसंच आहे की नाही? न्यूयॉर्कच्या सगळ्याच गोष्टी आहेत आतमध्ये. आणि हे ब्रुकलिन ब्रिज पण असं त्यांनी केलेलं आहे सेटअप. बेसिकली प्रति न्यूयॉर्क. आय वॉज नॉट रॉंग रिते. हिल्टन ग्रँड वेकेशन्स, पोलो टॉवर. गाइस किसी ने कभी मोमो फुका है? अगर मोमो फूकना है तो यहाँ पे आइए, मोमो फूको.
यार सिगरेट स्मोकिंग को पता है, मोमो को क्या होता है। पेरिस तो अब हम पहुंच चुके हैं। फुल एकदम कमर्शियलाइजेशन म्हणजे इधर का ही, इधर आने का लास वेगस। बेलाजियोला पोहोचले आणि सीजर पॅलेसला हँगओव्हरचं शूटिंग झालेलं आहे। इकडे पॅरिस आहे, इकडे लास वेगस आहे, इकडे पॅरिस, इकडे लास वेगस, पॅरिस आणि मध्ये आम्ही उभे आहोत इकडे। बेलाजियोची लॉबी आहे, ग्रँड, एकदम ग्रँड फीलिंग येते आहे। फ्लेवर पण आहे म्हणे 8 नंबर। यस या, लेट मी स्मेल। हो ह्या थम्सअपच आहे, लक्षात येत। आता आम्ही ट्राय करतो अँड विल सी। आता आम्ही सगळे हे 16 चे 16 ट्राय केलेले आहे। सर्वात बेस्ट ईस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट थम्सअप, एक नंबर है आपलं। बाकीचं काही हे नाही। हे होतं काय, लेमन आहे, लिमका, लिमका सर, हे रुअफजा, तिकडे बेनेड्रिल होतं, हे बेनेड्रिल, हे बेनेड्रिल आहे। आणि हे कसं होतं, हे ऍपी होतं, हे ऍपी, हे ऍपी आहे, ओके, हे ऍपी आहे। आणि हे ब्लॅकबेरी आहे, आणि हे ग्रीन टी सोडा आहे काहीतरी, आणि प्लस हे काहीतरी मेक्सिकोचं भलतच आहे। हे कुकुंबर आहे रशियाचं, आणि सर्वात बकवास म्हणजे प्लम, वासच एवढा खराब आहे याचा, मला प्यावसच नाही वाटत। ठीक आहे, संपायला संपलं। हाय गाईज, आपण आता वेनिसला पोचलेलो आहोत। वेनिस आणि रात्रीचे 8 वाजले तरी इकडे अंधार नाही आहे, कारण आपण वेनिसमध्ये, बट आपण वेनिसच्या वेनिसमध्ये नाही आहोत, आपण वेगसच्या वेनिसमध्ये आहोत। इकडे सगळं एकदम स्वच्छ आहे, एकदम असं क्रिस्टल केअर, पाणीमध्ये पण काही गांड नाही आहे, अक्षरशः सगळं खालपर्यंत जेवढं आहे सगळं दिसतं। आणि हे ह्या बोटींना हे लोक गंडोला म्हणतात, गंडवायला केली आहे ना, एकदम असं अप्रतिम गेलेलं आहे,
इंटीरियर मला तर खूप आवडतं. इकडेच पूर्ण रात्र मी काढू शकेन. फुल एकदम भारी युरोपियन फील आहे. सो कोणी वेगासला आला तर नक्की वेनिशियन प्लेसला यायचं. हिस्टॉरिक गंडोला आहे आणि इकडे ॲज युजल लास वेगसचं कसिनो. आपण आता वेनिशियन मध्ये सेम ओल्ड एक्झिबिटी पैसा बर्बाद करण्याके लिए आ जाऊ इधर.